गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं सिलॅबस ऑफ फार्माकोग्नसी और व्हॉट इट इनवॉल्व. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक बघितला डिफिनेशन, हिस्ट्री अँड स्कोप ऑफ फार्माकोग्नसी इन्क्लुडिंग इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन. फार्माकोग्नसीमध्ये फर्स्ट टॉपिक काय असणार? डेफिनेशन असणार, हिस्ट्री, स्कोप ऑफ फार्माकोग्नसी इन्क्लुडिंग इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन. तर फर्स्ट टॉपिक आपण बघणार आहेत आजच्या लेक्चरमध्ये हिस्ट्री अँड स्कोप ऑफ फार्माकोग्नसी. तर फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय फार्माकोग्नसी? फार्माकोग्नसी इज डिफाईन्ड ॲज अ सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक स्टडी स्ट्रक्चरल, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ क्रूड ड्रग्स इन्क्लुडिंग द स्टडी ऑफ देअर हिस्ट्री, कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन फॉर मार्केट. व्हॉट इज मीन बाय फार्माकोग्नसी इज डिफाईन्ड ॲज सिस्टेमिक. कसा स्टडी आहे? सिस्टेमिक आणि सायंटिफिक स्टडी. स्ट्रक्चरल, फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ कशाचे? क्रूड ड्रग्ज इन्क्लुडिंग द स्टडी ऑफ देअर हिस्ट्री, कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रिपरेशन. कशासाठी? फॉर मार्केट. इज द डेफिनेशन ऑफ फार्माकोग्नसी. त्यानंतर आहे लॅक्झेटिव्ज और पर्गेटिव्ज. तर लॅक्झेटिव्ज आणि पर्गेटिव्ज म्हणजे काय? द ड्रग्ज विच प्रमोट डिफिकेशन आर कॉल्ड लॅक्झेटिव्ज. काय? तर द ड्रग्ज विच प्रमोट डिफिकेशन आर कॉल्ड लॅक्झेटिव्ज. त्याचे एक्झाम्पल काय आहेत? कॅस्टर ऑइल, सेना, रुबाब, ॲलोज, इस्पागुला. कशाचे? लॅक्झेटिव्जचे. त्यानंतर थर्ड आहे कार्डिओटोनिक्स. कार्डिओटोनिक्स द ड्रग्ज विच इन्क्रीजेस द फोर्स ऑफ कार्डियाक मसल्स अँड स्टिम्युलेट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट आर कॉल्ड कार्डिओटोनिक्स. काय आहे? विच इन्क्रीजेस द फोर्स ऑफ कार्डियाक मसल्स. कार्डियाक मसल्सचे फोर्स इन्क्रीज करणार कोण? जे ड्रग कार्डियाक मसल्सचे फोर्स इन्क्रीज करतात आणि स्टिम्युलेट्स द ॲक्टिव्हिटी ऑफ हार्ट. आणि हार्टची ॲक्टिव्हिटी स्टिम्युलेट करतात, त्यांना काय म्हणतात? कार्डिओटोनिक्स. त्याचे एक्झाम्पल काय आहेत? अर्जुना आणि डिजिटॅलिस. आफ्टर दॅट फोर्थ वन डेफिनेशन इज कार्बिनेटिव्ज. देन व्हॉट इज मीन बाय कार्बिनेटिव्ज? द ड्रग्ज विच expels the gases from GIT by increasing peristalsis are called as carminatives. What it done? The drug which expels the gases from gastrointestinal tract by increasing peristalsis are called as carminatives. त्याचे example आहे फिनेल, कोरिएंडर, कार्डामोन, जिंजर, क्लोव्ह, सिनामोन एक्सेट्रा. ॲस्ट्रिंजंट म्हणजे काय? तर जे ड्रग विच कॉज प्रेसिपिटेशन ऑफ सुपरफिशियल प्रोटीन आर कॉल्ड ॲज ॲस्ट्रिंजंट्स. एक्झाम्पल ब्लॅक कटेचू अँड पेल कटेचू. द ड्रग्स काय करतात? प्रेसिपिटेशन कॉज करतात. कशाचे? सुपरफिशियल प्रोटीनचे. त्यांना काय म्हणतात? ॲस्ट्रिंजंट. त्याचे एक्झाम्पल आहे ब्लॅक कटेचू अँड पेल कटेचू. आफ्टर दॅट ॲनालेप्टिक्स. ॲनालेप्टिक्स काय इन्व्हॉल्व करतात? द ड्रग्ज विच स्टिम्युलेट्स द सेंट्रल नर्वस सिस्टीम आर नोन ॲज ॲनालेप्टिक्स ऑर सेंट्रल नर्वस सिस्टीम स्टिम्युलंट्स. एक्झाम्पल आहेत नक्स, ओमिका, लोबेलिन. एक्झाम्पल आहे नक्स, ओमिका आणि लोबेलिन. अँटी हायपरटेन्सिव्जमध्ये काय येते? द ड्रग्ज विच रिड्युसेस इलिव्हेटेड ब्लड प्रेशर टू द नॉर्मल लेवल आर कॉल्ड ॲज अँटी हायपरटेन्सिव्ह. एक्झाम्पल राउलफिया. ह्या ज्या डेफिनेशन आहेत तर त्यांच्या नावातच त्यांची डेफिनेशन आहे. द ड्रग्ज कार्डिओटोनिक्समध्ये कसं म्हटलं जातं? तर द ड्रग्ज विच इन्क्रीजेस कार्डिओटोनिक्स. कार्डिओटोनिक्समध्येच आहेत तर काय? फोर्स ऑफ कार्डियाक मसल्स. त्यानंतर दिलेलं आहे अँटी हायपरटेन्सिव्ह. ज्यावेळेस बी पी हाय होतो,
द ड्रग्स विच रिड्यूसेस इलिवेटेड ब्लड प्रेशर, हा जो ड्रग आहे अँटी हायपरटेन्सिव तो काय करतो, द रिड्यूसेस इलिवेटेड ब्लड प्रेशर, जे पण काही ब्लड प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे ते रिड्यूस करतं नॉर्मल लेवलला, आर कॉल्ड ॲज अँटी हायपरटेन्सिव. त्याचे एक्झाम्पल आहे राउलफिया. त्यानंतर येते अँटीटुसिव्ज. अँटीटुसिव्जमध्ये काय आहे, द ड्रग विच आर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कफ आर कॉल्ड ॲज अँटीटेसिव ऑर अँटी कफ एजंट. त्याचे एक्झाम्पल आहे वसाका आणि तुलसी. वसाका, तुलसी आणि टोलू बाल्सम. वसाका, तुलसी आणि टोलू बाल्सम. नेक्स्ट आहे अँटी डायबेटिक. अँटी डायबेटिक एजंट्स, अँटी डायबेटिक ऑर हायपोग्लायसेमिक एजंट. आता ह्यामध्ये सुद्धा त्याच्या नावातच त्या ड्रगचं, ते ड्रग काय करतात ते दिलेलं आहे. अँटी डायबेटिक म्हणजे द ड्रग्स विच आर यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ, कशासाठी तर डायबेटीस मेलायटसच्या. द ड्रग विच आर यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डायबेटीस मेलिटस आर नोन ॲज अँटी डायबेटिक ड्रग्ज. एक्झाम्पल जिमनेमा, टेरोकार्पस. आफ्टर दॅट अवर नेक्स्ट डेफिनेशन इज डायुरेटिक्स, द ड्रग्स विच इन्क्रीजेस द फॉर्मेशन अँड एक्सक्रीशन ऑफ युरिन आर कॉल्ड ॲज डायुरेटिक्स. द ड्रग्स विच इन्क्रीजेस द फॉर्मेशन अँड एक्सक्रीशन ऑफ युरिन आर कॉल्ड ॲज डायुरेटिक्स. त्याचे एक्झाम्पल काय आहे, गोखरू आणि पुनर्नवा. गोखरू आणि पुनर्नवा. अँटीसेप्टिक्समध्ये येतात द ड्रग्ज विच किल्स द मायक्रोब्स व्हेन अप्लाईड टू लिव्हिंग टिश्यूज आर कॉल्ड ॲज अँटीसेप्टिक्स. जे ड्रग काय करतात तर किल करतात कोणाला, मायक्रोब्सला. जेव्हा, कशावर, व्हेन अप्लाईड टू लिव्हिंग टिश्यूज आर कॉल्ड ॲज अँटीसेप्टिक्स. अँटीसेप्टिक्स आपण सर्वांना माहितीच आहे, आपण डेटॉलही घरामध्ये यूज करतो, तर किंवा एखादी जखम वगैरे झाले तर आपण हळद यूज करतो, ब्लिडिंग वगैरे झाले तर. मग त्याचे एक्झाम्पलमध्ये काय येतं, बेन्झोईन येतं, नीम येतं, मीर येतं, कुरकुमा येतं आणि टर्मरिक येतं. मग अँटीसेप्टिक्स म्हणजे काय, द ड्रग्ज विच किल्स द मायक्रोब्स व्हेन अप्लाईड टू लिव्हिंग टिश्यूज आर कॉल्ड ॲज अँटीसेप्टिक्स. त्यानंतर डिसइन्फेक्टंट्स. डिसइन्फेक्टंट्स आहे द ड्रग्ज विच किल्स द बॅक्टेरिया अँड देअर स्पोर व्हेन अप्लाईड टू नॉन लिव्हिंग टिश्यू आर कॉल्ड डिसइन्फेक्टंट्स. त्याचे एक्झाम्पल बेन्झॉईन, मीर, नीम, कुरकुमा, टर्मेरिक. डिसइन्फेक्टंट आणि अँटीसेप्टिक्समध्ये काय डिफरन्स येतो, तर अँटीसेप्टिक्समध्ये विच किल्स द मायक्रोब्स व्हेन अप्लाईड टू लिव्हिंग टिश्यूज, आणि डिसइन्फेक्टंट्समध्ये काय येतं, द ड्रग्ज विच किल्स द बॅक्टेरिया अँड देअर स्पोर व्हेन अप्लाईड टू नॉन लिव्हिंग टिश्यूज आर कॉल्ड डिसइन्फेक्टंट. त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते सेम आहेत, फक्त यामध्ये नॉन लिव्हिंग टिश्यूवर ॲप्लिकेशन असते आणि अँटीसेप्टिक्समध्ये लिव्हिंग टिश्यूजवर ॲप्लिकेशन असते. अँटी मलेरियल्समध्ये काय येते, द ड्रग्ज विच आर यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ मलेरिया. ड्रग कशासाठी यूज होतात तर ट्रीटमेंट ऑफ मलेरिया आर कॉल्ड ॲज अँटी मलेरियल एजंट्स. त्यांना काय म्हणतात, अँटी मलेरियल एजंट्स. त्याचे एक्झाम्पल आहे सिंकोना. एक्झाम्पल काय आहे, सिंकोना. त्यानंतर ऑक्झिटोसिक्स, इचबोलिक्स. ऑक्झिटोसिक्स आणि इचबोलिक्स काय आहेत, द ड्रग्ज विच स्टिम्युलेट्स द युटेराईन कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपेल्स द कंटेंट्स ऑफ युटेरस आर कॉल्ड ॲज ऑक्झिटोसिक्स. एक्झाम्पल अर्गॉट. ऑक्झिटोसिक्सचे एक्झाम्पल काय आहे, द ड्रग्ज विच स्टिम्युलेट्स द युटेराईन कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपेल द कंटेंट्स ऑफ युटेरस आर कॉल्ड ॲज ऑक्झिटोसिक्स. एक्झाम्पल अर्गॉट.
विटॅमिन मध्ये काय आहे तर विटॅमिन आपल्याला सर्वांना माहितच आहे, तर विटॅमिन आर ऑर्गेनिक सबस्टन्सेस। कसे आहेत ऑर्गेनिक सबस्टन्सेस? प्रेझेंट इन स्मॉल अमाउंट्स इन नॅचरल फूड स्टफ्स। कशामध्ये प्रेझेंट आहे? इन स्मॉल अमाउंट इन नॅचरल फूड स्टफ्स अँड आर इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ बॉडी अँड नॉर्मल मेटाबॉलिझम। बॉडीच्या ग्रोथसाठी आणि नॉर्मल मेटाबॉलिझमसाठी विटॅमिन गरजेचे आहे। एक्झाम्पल काय काय येते, कशामधून आपल्याला विटॅमिन मिळते, तर शार्क लिव्हर ऑइल जे की विटॅमिन ए आहे, आणि आमला जे की विटॅमिन सी आहेत। त्यानंतर एन्झाईम्स। मग एन्झाईम्स म्हणजे काय? एन्झाईम्स आर दी प्रोटीन सबस्टन्सेस। कसे आहेत तर प्रोटीन सबस्टन्सेस आहे विच कॅटालाइज व्हेरियस बायोकेमिकल रिॲक्शन्स। काय करते? विच कॅटालाइज व्हेरियस बायोकेमिकल रिॲक्शन्स। एक्झाम्पल त्याचे कोणते कोणते एक्झाम्पल्स येतात तर पेपेन डायस्टेज ईस्ट हे कशाचे एक्झाम्पल आहेत? एन्झाईम्सचे। परफ्युम्समध्ये काय येते? परफ्युम्स आपण सर्व यूजही करतो, त्यामुळे परफ्युम्स काय आहे हे तुम्हाला सर्वांना माहीतच असणार आहे। दीज आर दी सबस्टन्सेस मेड फ्रॉम नॅचरल ऑर सिंथेटिक मटेरियल। काय आहे? सबस्टन्सेस आहेत जे की नॅचरल किंवा सिंथेटिक मटेरियल्स ने बनवतात। आर यूज्ड फॉर क्रिएटिंग अ प्लीजंट ऑर्डर। एक्झाम्पल रोज, जास्मिन, सँडलवूड आणि सिट्रोनेला। सिंथेटिक मटेरियल आर यूज्ड फॉर क्रिएटिंग अ प्लीजंट ऑर्डर। एक्झाम्पल रोज, जास्मिन, सँडलवूड आणि सिट्रोनेला। त्यानंतर आहे फ्लेवरिंग एजंट्स। फ्लेवरिंग एजंट्स, दीज आर दी एजंट्स यूज टू गिव अ प्लीजंट फ्लेवर टू द फॉर्म्युलेशन। एक्झाम्पल पिपरमिंट ऑइल, लेमन ऑइल, ऑरेंज ऑइल, लेमन ग्रास ऑइल। फ्लेवरिंग एजंट काय असतात तर द एजंट यूज टू गिव अ प्लीजंट फ्लेवर। काय देण्यासाठी? प्लीजंट फ्लेवर टू द फॉर्म्युलेशन। कशाला? फॉर्म्युलेशनला। मग त्याचे एक्झाम्पल काय काय येतात? एक्झाम्पल पिपरमिंट ऑइल, लेमन ऑइल, ऑरेंज ऑइल आणि लेमन ग्रास ऑइल। हे झाले एक्झाम्पल फ्लेवरिंग एजंटचे। नेक्स्ट डेफिनेशन असणार आहे फार्मास्युटिकल एड्स। देन व्हॉट इज मीन बाय फार्मास्युटिकल एड्स? दी सबस्टन्सेस विच आर ऑफ लिटल ऑर नो थेरॅप्युटिक व्हॅल्यू बट आर इसेन्शियली यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ ऑर कंपाउंडिंग ऑफ व्हेरियस फार्मास्युटिकल प्रॉडक्ट। फार्मास्युटिकल एड काय आहे? असे सबस्टन्सेस की ज्यांची लिटल ऑर नो थेरॅप्युटिक व्हॅल्यू, त्यांची थेरॅप्युटिक व्हॅल्यू नाही आहे, बट इसेन्शियली यूज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ ऑर कंपाउंडिंग ऑफ व्हेरियस फार्मास्युटिकल प्रॉडक्ट, जे की कंपाउंडिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी, फार्मास्युटिकल प्रॉडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि कंपाउंडिंगसाठी इसेन्शियल आहे, पण ज्यांची थेरॅप्युटिक व्हॅल्यू नाही आहे त्यांना काय म्हणतात? फार्मास्युटिकल एड्स। आफ्टर दॅट त्याचे एक्झाम्पल काय काय येतात तर हनी, स्टार्च, ॲकॅशिया अँड जिलॅटिन। एक्झाम्पल काय काय येतात? हनी, स्टार्च, ॲकॅशिया अँड जिलॅटिन। आफ्टर दॅट क्रूड ड्रग। व्हॉट इज मीन बाय क्रूड ड्रग? इट मीन्स द ड्रग ऑकरिंग इन नॅचरल फॉर्म्स। द ड्रग ऑकरिंग इन नॅचरल फॉर्म्स। सोर्स ऑफ क्रूड ड्रग। क्रूड ड्रग आर ऑप्टेन फ्रॉम प्लांट, ॲनिमल्स ऑर मिनरल्स विच आर नोन ॲज सोर्स ऑफ क्रूड ड्रग्स। सोर्स ऑफ क्रूड ड्रग काय आहे? क्रूड ड्रग्स आर ऑप्टेन फ्रॉम प्लांट, ॲनिमल्स ऑर मिनरल्स विच आर नोन ॲज सोर्स ऑफ क्रूड ड्रग्स। क्रूड ड्रग कशापासून ऑप्टेन करतात? प्लांट, ॲनिमल्स किंवा
mineral, which are known as source of crude drugs. Organized drug काय आहेत? The drugs which have a definite cellular structure are called as organized drugs. The drugs which have definite cellular structure are called as organized drug. त्याचे एक्झाम्पल आहेत फिनेल आणि सिंकोना. अनऑर्गनाइज्ड ड्रग मध्ये येतात द ड्रग्ज विच डू नॉट शो अ डेफिनाइट सेल्युलर स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज अनऑर्गनाइज्ड ड्रग्ज. द ड्रग्ज विच डू नॉट शो अ डेफिनाइट सेल्युलर स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज अनऑर्गनाइज्ड ड्रग्ज. एक्झाम्पल आहेत ॲकाशिया आणि ट्रागाकान. ॲफ्रोडिझियाक आहे द एजंट विच स्टिम्युलेट्स the sexual desire are called as aphrodisiac. After that, our next definition is technical products, the drugs from natural source which are used in the industries like food industries are called as technical products. example ginger, cardamom and carabe. technical products काय असतात? तर असे drugs जे की natural source पासून, the drug from natural source कशापासून? तर natural source पासून घेतलेले, which are used in industries कशामध्ये? industries मध्ये यूज होतात, like food industry. कोणती? food industry are called as technical product. त्यांना काय म्हणतात? टेक्निकल प्रॉडक्ट. त्याचे एक्झाम्पल आहेत जिंजर, कार्डामोन आणि कॅरावे. त्याचे एक्झाम्पल काय काय आहेत? जिंजर, कार्डामोन आणि कॅरावे. टेक्निकल यूज काय आहे? द यूज ऑफ ड्रग अदर दॅन फार्माकोलॉजिकल यूज इज कॉल्ड ॲज टेक्निकल यूज. ड्रगचा यूज कसा असतो? अदर दॅन फार्माकोलॉजिकल यूज, म्हणजे फार्माकोलॉजिकल यूजपेक्षा वेगळा यूज ज्याचा आहेत ते आहेत टेक्निकल यूज. द यूज ऑफ ड्रग अदर दॅन फार्माकोलॉजिकल यूज इज कॉल्ड ॲज टेक्निकल यूज. नेक्स्ट आहेत तर आपण ह्या ज्या डेफिनेशन बघितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला रिव्हिजन करणं आहे की कार्मिनेटिव्ज म्हणजे काय असणार, कोग्नोसी म्हणजे काय, ॲनालेप्टिक्स म्हणजे काय, अँटी हायपरटेन्सिव म्हणजे काय, आणि काही ज्या आहेत ते त्यांच्या नावामध्येच त्यांची डेफिनेशन कळून येते त्यांच्या नावावरूनच. जसं की कार्डिओटोनिक्स, त्यानंतर डायुरेटिक्स, डायबेटिक, आपण काय बघितलं त्यानंतर? एन्झाईम्स बघितले, परफ्युम्स बघितले, फ्लेवरिंग एजंट्स बघितले. नाउ नेक्स्ट वन इज सबस्टिट्यूट. तर सबस्टिट्यूट काय आहे? सबस्टिट्यूट्स आर द ड्रग्ज हॅविंग लेस पर्सेंटेज ऑफ ॲक्टिव कॉन्स्टिट्युएंट्स. सबस्टिट्यूटमध्ये काय आहेत? सबस्टिट्यूट्स आर द ड्रग्ज हॅविंग less percentage of active constituents and are added to the genuine drug. कसे ड्रग आहेत? सबस्टिट्यूट्स आर द ड्रग्ज हॅविंग लेस पर्सेंटेज ऑफ ॲक्टिव कॉन्स्टिट्युएंट्स अँड आर ॲडेड टू द जेन्युअन ड्रग. कशामध्ये ॲडेड आहे? जेन्युअन ड्रगमध्ये. त्यानंतर आहे अडल्ट्रन्स. What is mean by adulterants? Adulterants are the substances purposefully added in original drug to increase profit in marketing
and they look similar to original drug but do not contain any active chemical constituent. Adulterants ka ahet are the substances purposefully added in original drug. Jo pan kahi original drug asto tyamadhe purposefully काही सबस्टन्सेस ऐड केले जातात कशासाठी टू इन्क्रीज प्रॉफिट इन मार्केटिंग अँड दे लुक सिमिलर टू ओरिजिनल ड्रग जे कशासाठी तर प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी कशामधले मार्केटचे आणि ते कशासारखे दिसतात तर ओरिजिनल ड्रगसारखे दिसतात बट डू नॉट कंटेन एनी ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट नसतात. अडल्टरंट्स म्हणजे काय? Adulterants are the substances purposefully added in original drug to increase profit in marketing and they look similar to original drug but do not contain any active chemical constituent. सिंपली लक्षात ठेवायचं झालं तर असे ड्रग्ज असतात की जे ओरिजिनल ड्रगसारखे दिसतात आणि जे त्या ओरिजिनल ड्रगमध्ये मिक्स केले जातात कशासाठी तर मार्केट त्याची मार्केट प्रॉफिट इन्क्रीज करण्यासाठी. आणि ते कशासारखे दिसतात तर ओरिजिनल ड्रगसारखे दिसतात पण त्याची कोणत्याही प्रकारचे ॲक्टिव्ह केमिकल डू नॉट कंटेन कोणत्याही प्रकारचे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट नसतात त्यामध्ये. अडल्ट्रेशनला काय म्हणतात? इन शॉर्ट भेसळ. आपण बघितलं की मार्केटमध्ये खूप प्रकारची आपले धान्य असो किंवा अजून कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट असो त्यामध्ये भेसळ केली जाते त्यालाच काय म्हणतात? अडल्ट्रेशन. जे की कशासारखे दिसतात? ओरिजिनल ड्रगसारखे दिसतात. ओरिजिनल ड्रगसारखे दिसतात आणि त्यामुळे काय होते? मार्केट प्रॉफिट इन्क्रीज होते पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट नसतात. त्यानंतर आहे बार्क्स. बार्क्स आर द एक्सटर्नल टिश्यूज ऑफ द स्टेम. आपल्याला माहिती आहे बार्कबद्दल, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बार्क काय असते. काय आहे? एक्सटर्नल टिश्यूज ऑफ स्टेम. स्टेमची जी एक्सटर्नल पार्ट असतो त्याला काय म्हणतात? बार्क्स. त्यानंतर फ्रॅक्चर. द ट्रान्सवर्स ब्रोकन सर्फेस ऑफ द बार्क इज नोन ॲज फ्रॅक्चर. द ट्रान्सवर्स ब्रोकन सर्फेस ऑफ द बार्क इज नोन ॲज फ्रॅक्चर. आफ्टर दॅट बाल्सम्स. व्हॉट इज मीन बाय बाल्सम्स? द ओलिओ रेझिन्स विच कंटेन्स बेन्झॉईक ॲसिड ऑर सिनॅमिक ॲसिड आर टर्म्ड ॲज बाल्सम्स. बाल्सम्स काय आहे? द ओलिओ रेझिन्स विच कंटेन्स बेन्झॉईक ॲसिड और सिनेमिक एसिड आर टर्म्ड एज बाल्सम्स. त्यानंतर आहे साइलोगॉग. व्हॉट इज मीन बाय साइलोगॉग? साइलोगॉग म्हणजे द ड्रग्स विच इन्क्रीजेस द सिक्रीशन ऑफ सलाइवा आर कॉल्ड साइलोगॉग. द ड्रग्स which increases the secretion of saliva. सलायवाचं सिक्रेशन काय करतात? इन्क्रीज करतात. त्यांना काय म्हणतात? सायलोगॉग. त्याचं एक्झाम्पल काय आहे? टोबॅको. त्यानंतर गॅलॅक्टोगॉग. गॅलॅक्टोगॉग काय आहे? द ड्रग विच इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ मिल्क आर कॉल्ड गॅलॅक्टोगॉग. एक्झाम्पल शतावरी. गॅलॅक्टोगॉगचं एक्झाम्पल काय आहे? शतावरी. द ड्रग विच इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ मिल्क. मिल्कचे सिक्रेशन इन्क्रीज करतात त्यांना काय म्हणतात? गॅलॅक्टोगॉग. त्याचं एक्झाम्पल काय येतं? शतावरी. शतावरी. त्यानंतर आहे चोलॅगॉग. चोलॅगॉग. व्हॉट इज मीन बाय चोलॅगॉग? द ड्रग्स विच इन्क्रीजेस सिक्रेशन ऑफ बाइल. एक्झाम्पल टर्मरिक. द ड्रग्स विच इन्क्रीजेस सिक्रेशन ऑफ बाइल. एक्झाम्पल टर्मरिक. तर आपण हे काय बघत आहोत? तर सर्व डेफिनेशन बघत आहोत. तर अडल्ट्रंट्स म्हणजे काय? सबस्टिट्यूट काय असते?
सब्स्टिट्यूट म्हणजे द ड्रग हॅविंग लेस परसेंटेज ऑफ ॲक्टिव कॉन्स्टिट्युएंट, ॲक्टिव कॉन्स्टिट्युएंटपेक्षा ज्याचे कमी लेस परसेंटेज ऑफ ॲक्टिव कॉन्स्टिट्युएंट अँड आर ॲडेड टू द जेन्युइन ड्रग. जे ॲक्टिव किंवा जे ड्रग असतात त्यांच्यामध्ये हे जे ॲड केलेले ड्रग असतात, द ड्रग हॅविंग लेस परसेंटेज ऑफ ॲक्टिव कॉन्स्टिट्युएंट, तर त्यामध्ये जे ॲक्टिव कॉन्स्टिट्युएंट असतात तर त्याचे परसेंटेज कसे असतात, तर लेस असतात आणि ते जेन्युइन ड्रगमध्ये ॲड केले जातात. त्यानंतर गॅलॅक्टोगॉक बघितलं, चॅलोगॉक बघितलं, हायड्रोगॉक बघितलं, त्यानंतर आहे हायड्रोगॉकमध्ये बघणार द ड्रग्ज विच प्रमोट्स वॉटरी इव्हॅक्युएशन ऑफ द बोवेल आर कॉल्ड ॲज हायड्रोगॉग. एक्झाम्पल जलाफ, कॅलोमेल. द ड्रग्ज विच प्रमोट्स वॉटरी इव्हॅक्युएशन ऑफ बोवेल हायड्रोगॉग. द ड्रग्ज विच प्रमोट्स वॉटरी इव्हॅक्युएशन ऑफ द बोवेल आर कॉल्ड ॲज हायड्रोगॉग. त्याचं एक्झाम्पल आहे जलाफ, कॅलोमेल. त्यानंतर इमेनागॉग आहे. इमेनागॉगमध्ये द सबस्टन्सेस विच स्टिम्युलेट्स द मेन्स्ट्रुअल फ्लो आर कॉल्ड ॲज इमेनागॉग. द सबस्टन्सेस विच स्टिम्युलेट्स द मेन्स्ट्रुअल फ्लो आर कॉल्ड ॲज इमेनागॉग. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आपण बघणार आहे स्टोमॅचिक्स. स्टोमॅचिक्स काय येते? स्टोमॅचिक्स म्हणजे द सबस्टन्सेस विच इन्क्रीजेस द सिक्रीशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस अँड द फंक्शनल ॲक्टिव्हिटी ऑफ स्टमक आर कॉल्ड ॲज स्टोमॅचिक्स. एक्झाम्पल काय येते त्याचे? डील, फिनेल, कोरिएंडर आणि जेंटियन. स्टोमॅचिक्समध्ये काय काय येते? द सबस्टन्सेस विच इन्क्रीजेस द सिक्रीशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस अँड द फंक्शनल ॲक्टिव्हिटी ऑफ स्टमक आर कॉल्ड ॲज स्टोमॅचिक्स. त्याचे एक्झाम्पल येते डील, फिनेल, कोरिएंडर, जेंटियन. गॅस्ट्रिक ज्यूसचे सिक्रेशन काय होते? त्यामध्ये इन्क्रीज होते आणि फंक्शनल ॲक्टिव्हिटी कशाची? स्टमकची. ऑल्सो गेट इन्क्रीज आर कॉल्ड ॲज स्टोमॅचिक्स. त्याचे एक्झाम्पल काय येतात? डील, फिनेल, कोरिएंडर आणि जेंटियन. तर हे झाले डेफिनेशन ऑफ फार्माकोग्नोसी अँड डेफिनेशन ऑफ फार्माकोग्नोसी इन्क्लुडिंग इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन. हे झाली सर्व डेफिनेशन. तर बाकीचं जे इन्व्हॉल्ड आहे यामध्ये हिस्ट्री, स्कोप अँड एक्सेट्रा, ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघू. आत्ताच्या लेक्चरसाठी हे सफिशियंट आहे. तर ही तुम्हाला रिव्हिजन करायची आहेत, डेफिनेशन काय आहे, त्यामध्ये काय काय इन्व्हॉल्ड आहे. आय होप तुम्हाला समजलंच असणार की डेफिनेशनमध्ये काय काय येते किंवा आपल्याला कोणत्या कोणत्या डेफिनेशन फार्माकोग्नोसीमध्ये असणार आहे किंवा फार्माकोग्नोसी काय आहे. थँक्यू.